आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कसा आपण आयुष्यात काय करायचं आहे त्याचा काही उद्देश राहते का नाही बाबा? नाही माहिती ते आयुष्यभर चोऱ्या माऱ्या केल्या लबाडी केली हे समजा करायले देवानं जन्माले घातलं का याचा विचार कर ना लेकरा. यंकोबाच्या तालावर तर नाचून पाप करायची का सरळ मार्गानं चालायचं याचा विचार कर ना. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. कायले डोसक्यात गुंगा सोडताय तुम्ही बाबाजी? मले माझं काम करायचं. हा माझं काम मले करू द्या आणि आमच्या मार्गात येऊ नका तुम्ही. हा व्यंकोबा टोळ लय भारी काम आहे त्यांचं. किती बी भारी असू दे लेकरा शेवटी चार माणसाच्या खांद्यावर तर जाईन का नाही? जातो आम्ही आणि तुम्ही जरा सांभाळून राहा. गण 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 आत्त भोवते असं कायले तोंडातून येऊन राहिलं बापा उजीन भाऊजी. शेगावचा वाघोबा व्यंकोबा शेगावचा वाघोबा व्यंकोबा शेगावचा वाघोबा व्यंकोबा. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. प्रत्येक दगडातून जर मूर्ती बनली असती तर सृष्टीचं देऊळच झालं असतं ना राजे हो. पांडुबा माणसासारखं वागा. छान गरम गरम खिचडी आणली तू यासाठी आणि साजूक तू भरपूर घातलं ना मग तर जमला. तुझा तुपाले कमी आहे का? आज दा गाई म्हशी आहे कोठ्यात पण खाणारे कोणी नाही ना घरात. बाप्पा साजूक तूप खाऊन खाऊन माय गालपा तोंडात लाडू ठेवले आणि दिसते. छान लिंबाचं लोणचं पण आणलं तू यासाठी घे मस्त चव येते तोंडाले. लय छान आहे मग लिंबाचं लोणचं. आता खिचडी खाऊन झाली का तुले ताक देते आवडते ना तुले? छोटी मा तू ह्याच समजा आवडते मले. बरं खिचडी जमली का तुया छोटी माले? हा खिचडी जमली का तुया छोटी माले? साजरी करते ना माझी छोटी मा. हट कुठे जमते तिले? काही बोलत काका तुम्ही एकदा खाऊन तर पा. कसा खाऊ मला खाऊच घालत नाही. दे बर आ बाप्पा लास्त कायले दे नाही घास. तू खारे त्याली सवयचे खोडी काढण्याची. पान गजानन उपाशीच ठेवते ही मले. काही सांगता का लेकराले? छोटी मा एक घास देऊन दे ना देऊन दे बर काकाले. मला तर खाऊ का? हा हा छोटी मा तू माझ्याजवळ असली ना की मला लय बरं वाटते. खरं सांगते? हो ना तू माझ्याजवळ असली ना की मला बड्डे जास्त नाही वाटत. राहा ना मग माझ्याजवळ आणि मला छोटी मा कायले म्हणते मला मा म्हण ना. पण मला छोटी माच आवडते ना. तू छोटीशी आहे ना चिमणीवाणी. बर तुला जे आवडते ते म्हण. लय गोड आहेस तू. गजानन तू या गळ्यात हे पान कस आलं आणि कोण दिला? गण गण गणात भूते. गजानना आईच्या हातून जेवणाचं कौतुक करून घ्यायची इच्छा होती ना तुही? मग छोटी माच्या हातून सगळे लाड पुरवून घे ना लेकरा. सगळे हट्ट पुरवून घे. गण गण गणात भूते
गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। छोटी माँ, भवानी आबाजी म्हणत होते का? का म्हणते? आपण शिवभक्त आहो ना, म्हणून बेलपत्र आपल्या जवळ असायला पाहिजे, शिवायला आवडते ना। खरंय लेकरा, आपला पुराण पुरुष शंभो महादेव आहे ना, कुलदेवता रक्षण करते ना लेकरा। शान महाबाळ, आता खाशीन का गप्पा जोडत बसशील? बापा, आणि तुले काही खावस वाटलं तर मला लगेच सांग। हा गण गण गणात भूते। तुझे आजोबा ले मैं पिताजी ले लय श्रद्धा होती शिवशंकरावर। यज्ञ ओम शिवरात्री सोहळा मोठ्या दिमागात करत होते आपल्या वावरातल्या घरात। शेवटी त्याले सुख शांती भेटलीच नाही गा। असं नाही काकाजी, शिवाच्या आशीर्वादाने आजोबाची भूक कमी झाली म्हणा ना, असं समजा का लई मोठं संकट याचं होतं, त्याची का नाही तीव्रता कमी झाली, सहज शांत मृत्यू आला आजोबाले। असं तुले वाटते नांद्या? हो ना, मले सतत वाटत राहते का महादेव माया पाठीशी, मले सतत त्याची प्रचिती येत राहते। तुझी बायको मैसून यशोदा ते कशी तडकापडकी गेली काकाजी, पण मला संसार करून गेली। यशोदा शेवटपर्यंत आनंदी होती, मले म्हणायची संसाराची इच्छा होती, सासर सासर भेटलं, सोन्यासारखं लेकरू भेटलं, पण संसार तर अर्धवटच झाला ना काकाजी। संसार एक असं वर्तुळ आहे ना ज्याचं पहिलं आणि शेवटचं टोक कधी भेटतच नाही। मूल मायबापात गुंतते, मग बायकोत, मग मुलात, मग नातवात, मग नात सुनेत, चक्र कधी संपतच नाही ना। गजाननाबद्दल लई वाईट वाटते, जवळपासनं तू सांगितलं ना का गजाननले असाध्य रोग आहे, अल्प आयुष्य आहे, तर माया आता पाहिलं मुंग्याच येते तवापासून। खराय, लई शाना आहे माया गजानन, देवाले दया कशी येत नाही। डॉक्टर वैद्य समधे झाले, समध्याने आशा सोडली ना काकाजी। नंद्या मला ते विचार करू करू माझे प्राण कंठाशी येते का, इथला सकाशन आपल्याला सोडून सन्यास जाईल काही मन। तुझ्या धीराची हिमतीची कमाल वाटते नंद्या। माया म्हणाले मी समजावलं का, शिवाचा महिमा मोठा अपार आहे, तुम्हाला पण प्रचिती आली असन। शेगावात कोणी सिद्ध पुरुष साक्षात परमेश्वर अवतरले म्हणे? गजाननाच्या आईची अचानक साथ सुटली काकाजी, पण यशोदा शेवटपर्यंत आनंदी होती, तिच्या मनात उत्साह होता। गजानन अल्पायुष्य असलं तरी त्याच्या मनात उत्साह आहे, मनात लई आनंद आहे। ही माळ पहा, त्याला स्पर्श केला का वाटते? साम सदाशिव माया पाठीशी आहे। काकाजी, अशा दोन माळे होत्या ना, एक मायाजवळ आणि एक तुमच्याजवळ। जन्म मृत्यू ही शिवशंकराची लीला आहे काकाजी, जोवर माणूस आहे तवर त्याला जीव लावा, त्याच्यावर प्रेम करा, अशी ही माळ सांगते। ही माळ माया गळ्यात नसती ना काकाजी तर मी कवाच मिळलो असतो। काकाजी, तुमची माळ कोठे आहे? गळ्यातच घालत जावाजी, सगळं शंभू महादेवच सांभाळते।
शंभो हर हर। जस बघाव ना तसच दिसत माणसाले, चांगलं बघण्याची सवय लावून घे। मले शिकवा नको, तुमची अक्कल घाव द्या तुमच्याच कडं। तू अक्कल जाते कुठे शेण खायले? माडोसखना जागेवरतय आणि अक्कल ठिकाण्यावरतय म्हणून समद बराबर दिसते मले। रामचंद्र कसा पडला आता त्याले समजते का? मातीचा लोळा गोळा झाला का नाही रामचंद्र? ही फुटकी काय ने त्याने उभी करायला गेली? धरून उभं राहिले पाहिजे, तोल सांभाळले पाहिजे, समजते का रामचंद्राले? अगं मग त्याला सवय व्हायला नको का? कधी जरा होश आला तर समजल ना त्याले? अगं तोच तर प्रयत्न करून राहिली ना सुनबाई, 24 तास ती त्याच्या सेवेत राहते। अरे जवा कवा गरज पडल तेव्हा ती सांगेल ना आपल्याला? आणि तो तिने रामचंद्राचे हाल केले तर? बाप्पा काय ले करण हाल? मग आता रामचंद्र कसा काय पडला? मुका मार लागला, हाडाले लागलं तर सांगता येणार आहे का रामचंद्राले? लहान लेकरू सुद्धा दुखलं खुपलं तर रडून सांगते, माझ्या रामचंद्राले ते पण समजत नाही ना। डोस केले काय झाले ना ते मले समजत नाही आता। कारण विचार करायले बुद्धी वापरण्याची गरज असते। ही फुटकी कायले दरवाजा लावून घेते? रामले चिटकून चिटकून असते, काऊन मले बोलवत नाही मदतीले, काऊन मले हात घेत नाही? कारण ती वैद्यानं सांगितलं ते आणि तसच करते। कुणी पाहिलंय आतमध्ये काय करते ते? दरवाजा तर बंदच राहते ना, तुम्हाला दिसते का दरवाजाच्या आरपार? महाराजा कुळ लागले हिले। मले नाही तुम्हाले लागलं म्हणून ती पांढरी पाल ढेंगाणा घालून राहिली। कितीकदा सांगितलं तुम्हाले, शेटकी नाही ना ती, शेटकी नाही। माझ्या सौतीले महा संसार बघवत नाही ना, अन घुसली त्या पांढऱ्या पालीत। अन माई देवी आहे ना माझ्या पाठीशी, नाही त्या शेटकीनीले मुळा सकट उपटला तर बघाच। काय दिलं हे मुळ्या भस्म किरड्यावरच फेकते यायले? पैतार झाली का तू? कायले त्याला हात लावते? सोडा मावाला हात, अगं औषधी मुळ्या आहेत ना त्या, वैद्यनं दिल्या त्या। वैद्य सुद्धा त्या चेकनीच्या ताटाखालच मांजर आहे। संधी मिळून माझ्या लेकराने मापतील, सोडा ना मले। कशी आई आहेस का तू, स्वतःच्या लेकराच्या जीवाशी खेळतेस? बाजूले भाग! आरोग्यम धन संपदा म्हणतेत ना लेकरा, तुझ्या लेकराले रामचंद्राले उत्तम आरोग्य भेटावं म्हणून औषधी मुळी दिल्या ना, मग त्या मुळी नष्ट कायले करते लेकरा? शंका संशय वैर राकस द्वेष या समद्या भावना राक्षसी राहते, या समद्या भावना सत्सत विवेक बुद्धीचा नाश करते आणि माणसाले राक्षसी वृत्तीचा बनवते। आरोग्य असो का धन, त्याची रक्षा कराले तो शेषनाग बसलेला आहे ना, त्याले डिवचू नको, नाही तर अनर्थ होईन ना। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। अबे थांबला काय, चल होत। अबे विचार करून दे ना, तुहान बुद्धीचा काही संबंध आहे का
अब तो मले तो विचार करून दे, आपण का फिरायला चाललो, आपण कामगिरी वरत आहो. हो साधं सुधं काम नाही ना. तो खुर्ट्या बाळ्या त्या चौघाले उचलून आणायच. जमन का आपल्याला? अरे इनाम भेटते ना, तर जमूनच घ्यावं लागन. हे पाय पाय पाय, ते समोर इट्याचं घर आहे आणि त्याच्या बराबर मांग त्या खुर्ट्याचं घर आहे. विठ्याला पण उचलायचं का? अरे भैताडे करे, इट्याला काय उचलायचं, खुर्ट्याने उचलायचं. देवळ्या मामा, आम्हाला काय बोलावलं? अरे आता बावाजी महाराजांना बोलावलं तर आपल्याला जायला पाहिजे का नाही? मग का तर या बंड्याले का नाही प्रश्न तुला राहते. तसं बी बाहेर झोपताना रे तुम्ही ओसरीवर. हाऊ जी मामा, बाहेर जायचं आणि झोपून जायचं. नाही मले तसं म्हणायचं नव्हतं ना. मग बसा ना हा चेक. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. काय पृथ्वीजी महाराज, आबाळ भूर चांदन पुढलंय, वारा वाहून राहिला, कस छान छान वाटत का नाही? हाऊजी पण आम्हाला गोष्ट सांगा ना, आबाळातल्या देवाची नाहीतर राजाची नाहीतर राक्षसाची गोष्ट अशी ऐकावी ज्यात काहीतरी शिकायला भेटते राजे हो. झालेलं महाराज सांगा. एक घनदाट अरण्य होत, त्यात पशु पक्षी प्राणी समुद्र राहत होते. तिथं झाडाच्या ढोलीत पोपटांनी आपली घर बनवली होती ना, आणि त्या घरात त्या पोपटांची लहान लहान बाळ राहत होती. हो छोटे छोटे मिठू. हो ना इवले उले जे मिठू. आणि त्या घनदाट अरण्यात इशारी नाग राहत होते, नागोबा. आणि ते मिठूच्या पिल्लाले खाऊन टाकायचे ना. एकदा का झालं, जसा का इशारी नाग त्या मिठूच्या पिल्लाले खायला आला, समजे मिठू मिळून त्या नागोबाले टोचू लागले आणि तो नागोबा घाबरून पळून गेला ना. मग त्या मिठूच्या पिल्लांचं काय झालं? मिठूची पिल्ल वाचली ना, तो नागोबा पुन्हा आलाच नाही ना. लई दुष्ट राहते का नाग? तशी दुष्ट वृत्ती माणसात बी राहते राजे हो. म्हणून इशारी नाग फिरायला लागले का पिल्लान सुरक्षित जागी राहिले पाहिजे का नाही. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. भेटला भावा, रातचा देव भेटला. कोणा ना पायाला तो नका 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 नका, आता खाली उतरून माय पाय धरू नका. बापा पडू द्या ना, सवय आहे ना माया मामाले, जो दिसला त्याच्या पाया पडते आणि म्हणते माय सोयरीक जमून द्या ना. अबे तर अशी जमते का सोयरी करे? तुम्ही दोघं एवढ्या रातच्याले बैलगाडी मध्ये काय कोण राहिले? गाडीले बैल बी नाही बाप्पा. ते इथून सिद्धे पाह ना, साठेचं घर दिसते ना, तो मी का म्हणतो बोला नको. तर बाप रे, असा पागल माणूस शोधून बी सापडणार नाही. शोधायची काय गरज आहे, समोरच आहे ना. आता आमच्यावाला रस्ता सोडा, आम्हाला जाऊ द्या. व्यंकोबा शेठच्या कामाला जाऊन राहिलो ना आम्ही. हा आणि जर व्यंकोबा शेठचं काम तुमच्यामुळे झालं नाही ना, तर तुमच्यावाला लगीनच नाही होईत. जा बाबा जा, आम्ही इथेच बसून राहतो. अरे हा इथंच बसून राहतो. काहीच नाही महादेवा, असं तरी कसं म्हणू,
तू जगदीश्वर आहेस, पण या इवल्याशा जीवाले इतला त्रास कायले देवा? कावेरीले धीर द्यावा का? गजानना समोर कावेरीले असं खचून राहिलेलं कसं चालन? जन्म नाही दिला अशा गुन्हे बाळाले, पण लई जवळचं नातं या लेकराशी। अशा साजऱ्या सुंदर शहाण्या लेकराले कायले आपल्या जवळ ओढते भोलेनाथा? जगत पाहू दे त्याले, उमलण्यापूर्वी कळीले कायले नखन खुडते देवा। गण गण गणात भोवते, तुमची कृपा दृष्टी आहे लेकरावरत, लय उपकार झाले शंभू महादेवा। गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते। शुभम भवतु। महाराज, महाराज तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी लेख असावी झालो तुझी। गजानन आला ना तुझ्या जवळ? आला ना, आनंदाचा प्रकाशच पसरला जी। गुणी बाळ आहे ते आमच, पंकज ही गोष्ट ध्यानात ठेव, आयुष्यात कुठलीच घटना अचानक घडत नसते। अचानक झाडाले फळ लागत नाही का फुलानं झाड बहरत नाही, जगदीश्वराच्या आज्ञेनं घटनांची साखळी जोडलेली राहते। पंकज आमच्या भेटीसाठी गजाननानं तुह्या घरी येणं हे जगदीश्वरानं घडवलेला योग आहे। पंकज गजाननाले सांभाळ, तुझ्यासारखं ते बी आमच्याशी जोडलं गेलेलं आमचं लेकरू आहे ना, त्याले सांभाळ। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। आयुष्य कमी राहिलं, रक्ताच्या उलट्या होत्यात गजाननाले, बघता बघता बेहोश पडते। आयुष्य कमी राहिलं, रक्ताच्या उलट्या होत्यात गजाननाले, बघता बघता बेहोश पडते। पिताजीने करदोडा दिला, गजाननाले पाहून माझ्या मनात मातृत्व उमलून राहिलं। गजानन गोड आहेच असं बाळ मले पण द्या शंभो देवा। गजाननाचा आणि माझ्या बाळाचा दोघांचा बी सांभाळ करीन मी, सख्या भावावानी वाढवीन ना। धीर सोडते कावेरी, माझ्या लेकराले काही व्हायले नको,
म्हणतात वैद्य बुवा, व्याधी हाय तर दवा राहतेच ना। तर नंदलाल भाऊने प्रयत्न केला म्हणे ना। आपण पण करू, मोठ्या वैद्याने बोलाव। घरी जायच, मी माझ्या लेकराला कुठं बी जाऊ देणार नाही। कावेरी समजे माझ्यापासून दूर जाते, तुम्हाला मी येण नाही। सासूबाई 15-11 करते, गजाननाचा जीव आहे माझ्यावरत, त्याला मी कुठे बी जाऊ देणार नाही। आपला शंभू महादेव आहे ना, तुमचं ऐकतेत ना देव, ऐकतेत ना, सांगा ना तुमच्या देवाले, कावेरीली पण असं गुन्हे बाळल्या म्हणा। सुंदर तुमच्यासारख्या रूपाच असर गोड बाळदाजी, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते।